नमस्कार, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मुलांचा अभ्यास घेताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, म्हणजे मग हिंदी, इंग्लिश, मराठी हे जे लँग्वेज सब्जेक्ट आहेत, भाषा विषय, या भाषेविषयीचा अभ्यास घेताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता लहान मुलं असेल, पहिली दुसरीचं मुलं असेल आणि त्यांना आपण रिडिंग शिकवतो किंवा रायटिंग शिकवतोय, तर हे शिकवत असताना त्याचा एक स्पेसिफिक क्रम आहे, त्या क्रमाने आपण मुलांना शिकवलं पाहिजे. बघा, मग आता भाषा विषयाची रीडिंग शिकवत असाल तर त्यासाठी आधी मुलांचा अक्षर ओळख घेतो. अक्षर ओळख झाल्यानंतर त्याला काना, मात्रा, वेलांटी आणि अशा सगळ्या मात्रा आपण मुलांना शिकायला घेतो. मग हे घेण्यासाठी त्याच्यासाठी आपण काही सोपी सोपी अशी शब्द तयार करतो. मग ही शब्द तयार करताना मुलांचा सहभाग घ्या. त्याच्यासाठी वर्कशीटसुद्धा तुम्ही करू शकता. जसं आता तुम्ही मुलांना जे स्वर, व्यंजन हे सगळे शिकून झाले, मग कोणता पण विषय असू दे, हिंदी असो, इंग्लिश असो किंवा मराठी असो, तर मराठी ह्या विषयाचं बोलूया आपण. की सपोज तुम्ही मराठी ह्या विषयामध्ये स्वर शिकवले, त्यानंतर तुम्ही व्यंजन पण मुलांना शिकवले आणि ते शिकून झाल्यानंतर त्याला परफेक्टली, म्हणजे त्याप्रमाणे ते अक्षर ओळख झालेली, अगदी क्रमानुसार मुलाला बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं. मग शब्द द्यायचे. आता शब्द ही पूर्णपणे अर्थपूर्ण शब्द असले पाहिजे. मग सुरुवात शब्द डायरेक्ट आपण 2, 3, 4 अक्षरी द्यायची का नाही, 2 अक्षरी देऊ शकतो पण ती काना मात्रा नसलेली. पहिली स्टेप हे काय असेल त्यांची, काना मात्रा नसलेले शब्द, तर ते शब्द या पद्धतीने द्यायचे आणि त्या शब्दांमध्ये काना मात्रा कुठलाही नाही पण अर्थपूर्ण शब्द असले पाहिजे. मग ते अर्थपूर्ण जसं कप असेल, टप असेल, टब असेल, अशा पद्धतीचे शब्द जर आपण मुलांना वाचायला दिली तर मुलांना ही शब्द वाचायला मजा पण वाटते आणि सहज मुलं वाचतात. मग आता हे शब्द वाचायला देत असताना तुम्ही ते शब्द एका चार्टवर तुम्ही लिहून देऊ शकता किंवा एका कागदावर लिहून दिले, एका नोटबुकचं एक एखादं तुम्ही वर्कशीट बनवलं त्यामध्ये तुम्ही लिहून दिले आणि ते त्यांना वाचायला सांगायचे, त्याचा सराव करून घ्यायचे. मग ते शब्द वाचून झाल्यानंतर नंतर तुम्ही एखादी त्याची आवडीची स्टोरी बुक असेल तर पुस्तक असेल किंवा न्यूजपेपर जरी असला तर त्यामध्ये जे काना मात्रा जे तुला शब्द वाचता येतात त्याला हायलाईट करायला सांगायचं, म्हणजे जे शब्द त्याला वाचता येतात त्याला तो हायलाईट करेल. मग याच्याने काय होतं की त्याला असं वाटेल एवढा मोठा पेपर यातले मला एवढे शब्द वाचायला येतात, मग त्याला अजून वाटतं मला एवढे शब्द वाचायला येतात, माझा शब्दसाठा वाढला पाहिजे, मला त्याच्या बाजूचा जो शब्द आहे तो पण आला पाहिजे, किंवा पेपरमध्ये एवढे शब्द आहेत त्याच्यापैकी मला खूप थोडे शब्द वाचायला येतात, तर त्याच्या पुढचेही शब्द मला कधी वाचता येतील, जास्तीत जास्त शब्द मी कधी वाचेल, असा मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो. मग काय होतं, आज जो पेपर वापरला आता तुम्ही पुढच्या दिवशी त्याला 2 अक्षरी साधे शब्द वाचून झाले, 2 अक्षरी, तर 3 अक्षरी घ्या, जसं गवत, समई, कढई, असे शब्द तुम्ही मुलांना वाचायला देऊ शकता. हे 3 अक्षरी शब्द आहेत, हे 3 अक्षरी शब्द देखील तिथं पेपरमध्ये असले ते शब्दांना पुन्हा त्याला हायलाईट करायला सांगा आणि ते शब्द तुम्ही मुलांना वाचायला सांगा, म्हणजे त्याचा शब्दसाठा हा पेपरमध्ये पण वाढत जाईल तसं डोक्यातही वाढत जाईल. म्हणजे त्याला काना मात्रा नसलेले 2 अक्षरी वाचता येतात, आता 3 अक्षरी पण वाचता येतात, याच्यानंतर 4 अक्षरी पण वाचता येतात, ते वाचायला लागतील. यानंतर त्याची पुढची स्टेप असेल काना, म्हणजे आची मात्रा. अ अ हा एक अक्षर झालं, अचे शब्द झाले, अला जसा काना मात्रा नसतो तसं काना मात्रा नसलेले शब्द आपले वाचून झाले. यानंतर आचे शब्द, मग आचे शब्दामध्ये काय आहे, अला जसा काना असतो, म्हणजे अला जसा एक उभी रेष दिली तर अचा आ होता मराठी, तर आपण हिंदीमध्ये शिकवत असाल तर मात्रा म्हणा किंवा मराठीत शिकवत असाल तर काना म्हणा. तर अ आणि आ, अ आणि आ, आता अचे शब्द झाले तर आचे शब्द आज घ्यायचे, तर आचे शब्द घेत असताना आपण काय करायचं, आला जसा एक उभी रेष लावली जाते तसंच इतर अक्षरांना जर उभी रेष लावली तर अचा आ होतो, तसं त्या कचा का होतो, खचा खा होतो. अजून म्हणजे काना मात्रा नसलेले शब्द आपले वाचून झाला तर कचा आ होतो आणि आला अला जसा काना मात्रा नसतो तसं आपण काना मात्रा नसलेले 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी असे शब्द वाचून घेतले. यानंतर हा जो पेपर आहे
ज्या पेपरमध्ये त्याने हायलाईट केलं आहे की काना मात्रा नसलेले शब्द त्याने एवढे एवढे वाचले आणि त्याला हायलाईट केलेले, म्हणजे एवढ्या पेपरातनं त्याला एवढे शब्द वाचता येतात, तर तो पेपर आपण बाजूला ठेवायचा आहे, रद्दीत न ठेवता तो बाजूला ठेवायचा आहे आणि मग दुसरा पेपर घ्यायचा. आता दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर, मग ह्या दुसऱ्या पेपरामध्ये आची मात्रा असलेले शब्द. आता आची मात्रा असलेले शब्द कोणते, तर तेही अर्थपूर्ण शब्द असे शब्द मुलांना वाचायला द्यायचे आणि वाचून घेतल्यानंतर मुलांना परत न्यूजपेपर वाचायला द्यायचे आणि त्या न्यूजपेपरमध्ये काना मात्रा नसलेले शब्द सुरुवात करायची आहे, ते वाचून घ्यायचे, त्यालाही हायलाईट करायचं आहे आणि पुन्हा काना असलेले म्हणजे आची मात्रा असलेले शब्दाला हायलाईट करायला सांगायचं आहे. मग त्याच्यासाठी वेगळा पेन आपण वेगळा हायलायटर वापरू शकतो आणि मग त्याला वेगळा हायलाईट करून आपण मात्रा असलेले म्हणजे फक्त आची मात्रा असलेले म्हणजे आचा काना असलेले शब्द मुलांकडनं वाचून घ्यायचे, मग त्याला पण त्याला हायलाईट करायला सांगा. म्हणजे कालपेक्षा आजचा पेपर त्याचा जास्त भरलेला असेल, काल फक्त आपण काना मात्रा नसलेले शब्द हायलाईट केले होते, तर आज आपले काना आची मात्रा असलेले शब्द असे दोन प्रकारचे शब्द मुलं वाचतील आणि त्याच्यावर हायलाईट करतील. मग आजचा पेपर संपला, पुढच्या दिवशी अ नंतर आ, आ नंतर ई, तर पुढच्या दिवशी ईची मात्रा. आता ई म्हणजे पहिली ईची मात्रा, तर पहिली ईची मात्रा घेतली तर ई बोलताना आपले दात जवळ येतात हे मुलांना सांगा. मग तसा ईचा साऊंड जसा करतो, ईचा उच्चार जसा करतो, तसा ईची मात्रा लागल्यानंतर ती ते अक्षर वाचताना देखील आपली तोंडाची हालचाली त्याच प्रकारे होते आणि त्याचा उच्चार देखील त्याच प्रकारे होतो. हे सांगितल्यानंतर मुलांना ते शब्द आधी त्यांना एक वेगळ्या पेजवर देऊन ते वाचायचा सराव द्यायचा आहे, ते वाचायला त्यांची त्यांना सलग वाचायला सांगायचं आहे. मग सलग ते शब्द या पद्धतीने शब्द दिलेत आणि ते वाचून घेतले तर त्यानंतर मुलांना मग आजचा न्यूजपेपर मुलांसाठी वापरायचा आहे. मग आजचा न्यूजपेपर मात्र नसलेले शब्द वाचेल, त्याच्यानंतर तो आची मात्रा असलेले शब्द वापरेल, त्याच्यानंतर आजचा दिवस हे ईची मात्रा असेल, मग ईची मात्रा असलेल्याने त्याला पण हायलाईट करेल, त्याच्यासाठी वेगळा पेन. तर यामध्ये तो ईची मात्रा असलेले शब्द जे जे शब्द त्याला वाचता येतात, ईची मात्रा पहिली ईची मात्रा जे जे शब्द त्याला वाचता येतात त्याला हायलाईट केलं. म्हणजे आजच्या पेपरमध्ये याच्या आधीच्या दोन दिवसाच्या पेपरपेक्षा आजच्या पेपरमध्ये त्याचे शब्दसाठा हा वाढलेला असेल. या पद्धतीने आजचा पेपर झाला. म्हणजे फक्त पेपरचा उपयोग करून आपण मुलांची सुद्धा छान रीडिंग घेऊ शकतो, असं नाही की प्रत्येक पुस्तक हे मुलांनी वाचलं पाहिजे किंवा त्याला अगदी त्याच्यामागे अगदी पाढा लावून दिला पाहिजे, तू वाच, तुला वाचता येत नाही, तुला असं नाही असं नाही. तर अगदी हसत खेळत मुलांना आपण स्वतः न्यूजपेपर वाचत असताना त्याच 10 मिनिटांमध्ये मुलांची रीडिंग घेऊ शकतो. आजच्या दिवशी ही, उद्याच्या दिवशी दुसरी, या पद्धतीने आपण काना मात्राचे शब्द म्हणजे आपले जसे स्वर किती आहेत, 12 स्वर आहेत, त्यापैकी मुलांना फक्त 10 स्वर वाचून शिकवणं महत्त्वाचं आहे. 10 स्वर शिकवण्यासाठी अगदी 10 मिनटं 5 मिनटं दिली तुमची तरी मुलं रोज 10 मिनटं देऊन 10 दिवसात मुलं छान अशी रीडिंग करतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते. का? कारण हा सराव घेणं, हसत बोलत मुलांना शिकवणं आणि सहज शिकवणं, याच्यातून मुलं सहज शिकतात आणि लवकर शिकतात. आणि जर तुम्ही ही मेथड वापरली तर मी नक्कीच तुम्हाला सांगते, फक्त 10 दिवसात तुमचं मूल हिंदी, मराठी, जे इंग्लिश जे पण असेल ते पटकन आणि लवकर शिकेल, क्विकली शिकेल, छान शिकेल आणि उत्तमरित्या वाचेल. तर यासाठी त्या त्या लँग्वेजचा न्यूजपेपर मात्र त्याला दिला पाहिजे. जसं आपण हिंदीचं शिकवत असू तर हिंदीचा न्यूजपेपर त्याला द्या, मराठीचं शिकवत असेल मराठीचं द्या, इंग्लिशचं शिकवत असेल तर इंग्लिशचा द्या. त्या विषयाचा पेपर देऊन मुलांना आपण मुलांना ती भाषा आपण मुलांना शिकवू शकू. दुसरी विलांटी झाली, दुसरी विलांटीचेही शब्द घेतले, तेही शिकवले. मग हिंदीचं शिकवत असेल तर मात्रा म्हणा आणि आपण मराठीचं शिकवत असेल तर वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, या पद्धतीने आपण बोलू शकतो. मग पहिली वेलांटीचे शब्द झाले, दुसरी वेलांटीचेही शब्द या पद्धतीने देऊन आपण मुलांना शिकवू शकतो. आणि ह्या शब्दाचाही सराव चौथ्या दिवशी याचा सराव येईल. आता पद्धतीने मुलांना शिकवलं तर सोप्या पद्धतीने मुलं शिकतील आणि मुलांना सहज येईल. हे झालं 4 दिवस. याच्यानंतरचा उकार विकार सुद्धा सेम या पद्धतीने आपण मुलांना शिकवू शकतो आणि या पद्धतीने जर आपण मुलांना शिकवलं तरी, तर उकार, उकारचेही शब्द, फक्त उकार म्हटला, पहिला उकार म्हटला तर पहिल्याच उकाराचे शब्द मुलांना द्यायचा आहे. जशी ऊ, पहिला ऊ बोलताना आपल्या तोंडाचा चंबू होतो ऊ, तर तसा चंबू दी मात्रा लागल्यानंतर म्हणजे तो उकार इतर अक्षराला लागल्यानंतर
तो ते अक्षराचा उच्चार देखील उ प्रमाणेच होईल. जसा ऊची उकार आपण क ला लावली तर क चा को होईल, त्याचा उच्चार सुद्धा तसा होतो. त्याप्रमाणे आपला उच्चार तर होतोच, पण हा तोंडाची हालचाल देखील तशीच होते. उ बोलताना तोंडाचा चंबू होतो, तसंच कु बोलताना होईल, खू बोलताना होईल, गु बोलताना, टू बोलताना, त्याचप्रमाणे होईल. म्हणजे जी मात्रा जशी उच्चार केला जातो तसाच उच्चार ती मात्रा इतर अक्षराला लावल्यानंतर देखील तसाच साऊंड पण होतो, तसाच उच्चार पण होतो, तशीच आपल्या तोंडाची हालचाल देखील होते. हे मुलांना आधी समजून सांगायचं आहे. मग त्याप्रमाणे आपण शब्द वाचत असताना आता मुलांना सुरुवातीला काय होतो की त्याला लवकर लक्षात येत नाही की याला बोलताना कसं बोलायचं, याचा उच्चार कसा करायचा. मग याच्यासाठी जर आपण मुलांना सांगितलं तू बोलताना तोंड कसं करतोस, तसंच तोच उकार लागल्यानंतर इतर अक्षरांचा उच्चार देखील आपण तसंच तोंड करतो, तसंच बोलतो, हे मुलांना पटकन लक्षात येतं. कारण त्याला स्वर शिकून झाले, स्वर इतके त्याचे रट करून घेतो आपण अगदी नर्सरीपासून तर फर्स्टपर्यंत, त्याच्यामुळे त्यांना सहज स्वर बोलता येतात आणि त्या त्या स्वरची मात्रा त्यांच्या लक्षात असते आणि मग तीच मात्रा इतर अक्षराला लावल्यानंतर ते पटकन तो बोलतात. याच्यामुळे काय होतं, ही कन्सेप्ट क्लिअर झाली मुलांना की आपण उच्चार करताना कसा करतो किंवा त्याचं हालचाल कशी करतो तोंडाची बोलताना, हे लक्षात आलं म्हणजे इतर अक्षरही तशाच पद्धतीने बोलतो, हे लक्षात आलं म्हणजे मुलांना रीडिंगची म्हणजे मराठी असेल हिंदी असेल त्याची रीडिंगचं स्पीड येतो. खूप खूप फास्टली मुलं पटकन शिकतात. अगदी 10 दिवसात मुलं मराठी हिंदी अगदी कुठलीही पुस्तकं त्यांच्या हातात दिली तरी छान वाचतील. हे केव्हा, ह्या पद्धतीने तुम्ही गेलात तर यासाठी अजून भरपूर आपल्याला शीट तयार करता येतील. वर्कशीट वर्कशीट म्हणण्यापेक्षा फक्त नुसते साधे रीडिंग शीट आपण तयार करू शकतो आणि ही शीट मुलांना वाचायला दिली, हायलायटरचा वापर केला तर मुलांच्या लक्षात येतं. आणि असं करत करत पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, पहिल्या दिवशी ना पहिला ओ, दुसऱ्या दिवशी आ, तिसऱ्या दिवशी ई, चौथ्या दिवशी मोठी, पाचव्या दिवशी उकार, सहाव्या दिवशी दुसरा उकार, असं करत करत आपण 10 दिवस गेलो. आपण आलो औपर्यंत, आल्यानंतर त्याचा जो न्यूजपेपर बघाल ना, पहिल्या दिवसाचा न्यूजपेपर तर 10व्या दिवसाचा न्यूजपेपर तुम्ही बघा, त्या न्यूजपेपरमध्ये इतका फरक पडलेला असेल. कारण का, पहिल्या दिवशी फक्त त्याला कानामात्रा नसलेले शब्द तो वाचत होता, पण 10व्या दिवशी मात्र कानामात्रापासून तर 10 दिवसाचे 10 जेवढे स्वर आहेत त्या स्वरच्या सगळ्या मात्रा त्याला आता येतात आणि त्याचे सगळे शब्द त्याला वाचता येतात. आणि औपर्यंत तो पोहोचला आहे, म्हणजे निदान अ ते आ या 10 दिवसातले 10 पेपरमध्ये चेंजेस तर असणारच आहे, पण 10वा पेपर आणि पहिला पेपर यामध्ये खूप असा फरक त्याच्या लक्षात येईल आणि त्याचा शब्दसाठा हा खूप मोठा वाढेल वाचनाचा. जसा पहिल्या दिवशी त्याचे खूप कमी शब्द होते, पण 10व्या दिवशी मात्र त्याचे 10 प्रकारचे वेगवेगळे शब्द, म्हणजे जवळजवळ पूर्ण न्यूजपेपर त्याचा हायलाईट असेल. म्हणजे त्या न्यूजपेपर म्हणजे अख्खा न्यूजपेपरच त्याच्याकडनं वाचून घेतला पाहिजे असं नाही. निदान एक न्यूजपेपरचं एक पेज जरी तुम्ही लक्षात आणून दिलं तर पहिल्या दिवशीच्या एका पेजवर त्याचे हायलाईट केलेले शब्द आणि 10व्या दिवशी हायलाईट केलेले शब्द यात खूप मोठा फरक पडेल. आणि त्याला त्याचा यामुळे इतका त्याचा आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे त्याला वाटेल की हो मी करू शकतो आणि अशी मी करू शकतो अशी त्याची कँडूची वृत्ती निर्माण होईल. आणि यामुळे तो सहज जे आपल्याला अवघड वाटतं इतकं सोपं असतं असं त्याला वाटेल. आणि इतके सोप्या पद्धतीने आपण मुलांना दिले तर मुलांना खूप अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होतो आणि मुलं सहज सहज असा छान अभ्यास करतात. बघा माझा अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला मी शेअर केलेला आहे आणि हा तुम्ही घ्या, नक्की आपल्या मुलांसाठी ट्राय करा. मुलं इतके पटकन इंग्लिश मराठी हिंदी वाचायला लागतील. आता इंग्लिशचंही तसंच आहे, इंग्लिशचंही तुम्ही 2 लेटर दिले, 2 लेटर, 3 लेटर, 4 लेटर असं करत मुलांना जर तुम्ही 2 लेटर दिले, 3 लेटर दिले, यापासून मुलं 4 लेटरपर्यंत पोहोचतील आणि त्यांना कळेल की 4 लेटर पोहोचल्यापर्यंत मुलांना कळेल की कोणत्या व्हॉवेलचा उपयोग कुठे केला जातो, कसा केला जातो, त्याचा उच्चार केला कसा जातो, त्याची रीडिंग करताना कोणत्या पद्धतीने करतो हे त्यांच्या लक्षात येईल. आणि मग त्याच पद्धतीने इंग्लिशच्या न्यूजपेपरमध्ये आपण हायलायटरचा वापर करायचा आहे, 2 लेटरसाठी वेगळा हायलायटर, 3 लेटरसाठी वेगळा, 4 लेटरसाठी वेगळा, असं करत मुलाला तो जो पेपर आहे तो पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्ही 10व्या दिवशी तो पेपर बघाल तर त्यालाही तफावत जाणवेल, त्याच्यातही फरक जाणवेल आणि मुलाचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणे इन्क्रीज होईल.
या पद्धतीने आपण भाषा मुलांना जर शिकवली, रीडिंग करायला शिकवलं, तर अगदी सोपं मुलं शिकतील आणि सोप्या पद्धतीने मुलांना घेऊन गेलं तर मुलांना नक्की छान येईल। तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओची थोडी तुम्हाला मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग।